तर काँग्रेसच्या आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यामुळे सर्व आमदारांना जयपूरला नेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलंय. आज संध्याकाळी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची एक बैठक झाली आणि त्यानंतर विधानसभा बोलावली जात नाही तोपर्यंत सर्व आमदार हे जयपूरलाच राहणार असल्याचं चव्हाण यांनी स्पष्ट केलेलं आहे. आमचे सर्व 44 आमच्या बरोबर आहेत. आम्ही त्यांना एका ठिकाणी पाठवतोय कारण त्यांनाही अनैतिक असा कॉन्टॅक्ट व्हायचा प्रयत्न चाललेला आहे आणि काहीतरी करायचा प्रयत्न निश्चितच भारतीय जनता पक्षाचा आहे कारण हा निर्णय जो आहे तो सर्वोच्च पातळीवर दिल्लीला काल घेतला गेला आणि त्यामुळे ते काही करू शकतात याची आम्हाला जाणीव आहे. म्हणून आम्ही आमच्या सर्व आमदार महोदयांना जयपूरला पुन्हा जयपूरला नेतोय आणि तिथे ते राहतील जोपर्यंत त्यांना इथं मतदानाकरता यावं लागणार नाही तोपर्यंत ते थांबतील.